शिंदे आमदार झाले. एखाद्या 3 कोटीचं कॉन्क्रीट, 4 कोटीचं कॉन्क्रीट, कॉन्क्रीटचे सगळे रस्ते गटरची कामं केलेले, एखाद्या गावात 4 कोटीचं कॉन्क्रीटचं काम. आपले काय परत तिथे? आपण पण मंत्री आहोत, आपण पण पालकमंत्री आहोत. त्या काळात झालं का? नाही झालं. म्हणून इथं बदल करायचा आहे. बदल काय? एकटा धैर्यशील कदम करू शकतो ना? आम्ही धडपडतोय 2009 पासून, आम्ही धडपडतोय, आम्ही पळतोय. पण तुम्ही पण साथ देणं गरजेचं. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एकच उमेदवार उभा आहे. मताची विभागणी होणार नाही. यदा कदाचित धैर्यशील कदम परत. समजा मला तिकीट मिळालं, मी लढेल. मला नाही मिळालं, ज्याला तिकीट मिळेल त्याचं 10 पावलं पुढे जाऊन काम करेल. आपलं टार्गेट आहे हे नाकारता आमदार हटवून. आपलं टार्गेट एकमेकात भांडणं नाही, आपलं टार्गेट एक. आणि म्हणून ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहू. यदा कदाचित मला मिळालं नाही, मीच आलो तुमच्याकडे. मी अपक्ष उभा राहिलो, मला मतं द्या. त्यावर तुमची जबाबदारी आहे, तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ठणकावून सांगणं की बाबा रे, आम्ही पक्षाला बांधिला आणि आमच्या नेत्यांना बांधिलं. आम्हाला तर परिवर्तन पाहिजे, विकासाचं नेतृत्व पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अशा कुठेही मताची विभागणी होईल असं वागून चालणार नाही, याची जबाबदारी नांदगावकरांनी घ्यावी अशी विनंती करतो. या ठिकाणी सकाळी खरंच कामं भरपूर असतात. कोणाच्या मोटारी चालू